नमस्कार, मी सुवर्णा, धमाल मस्ती आणि रेसिपी चॅनलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते. आज मी करणार आहे हरताळिकेची पूजा. ती मी अगदी शाळेत असल्यापासून करत आलेले आहे. मला मैत्रिणी म्हणायचे, ही पूजा तू कशासाठी करतेस, ह्याच्यापासून तुला काय मिळणार, तर काय मिळणार हे तर तेव्हा माहीत नव्हतं. पण हां, जसं म्हणतात की ही पूजा जर कुवारी मुलींनी केली तर त्यांना मनाजोगा वर मिळतो, छान शंकर भोळा असा नवरा मिळतो. मलाही मिळालं आहे, म्हणूनच मी सुद्धा ही पूजा आजपर्यंत करत आलेली आहे. हे व्रत सगळ्या कुमारिका मुली करू शकतात, जेणेकरून त्यांना चांगला वर प्राप्त होतो, जसं मी करत होते आणि मला नक्कीच चांगला वर मिळालेला आहे. आणि लग्न झालेल्या बायका त्यांच्या नवऱ्याच्या उदंड आयुष्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी करू शकतात. आणि ह्या व्रताचे काही नियम म्हणजे, ह्या व्रतामध्ये तुम्ही पूजा करत असताना काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचे नाही आहे. घरामध्ये सगळीकडे स्वच्छता हवी, घरातला कचरा बाहेर गेलेला हवा, दारामध्ये सडा रांगोळी घातलेली हवी आणि घरच्या देवांची पूजा करून मोठ्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करूनच या पूजेला सुरुवात करायची आहे. चला तर मग करायची पूजेला सुरुवात. चला तर मग आता आपण बघूया या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं ते. त्याच्यासाठी हळद कुंकू, अक्षता, पांढऱ्या अक्षदा, अष्टगंध, ही आहे वस्त्रमाळ आणि ही आहे सखी पार्वतीसाठी छोटी वस्त्रमाळ. त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे हे पंचामृत. पंचामृत हे 5 पदार्थांपासून तयार केलेलं जातं, ते म्हणजे दूध, दही, मध, तूप आणि साखर, ह्याच्यापासून हे बनवलेलं आहे पंचामृत. गणपती बाप्पासाठी मी घेतलेलं आहे गुळ खोबरं. आणि आपण पानाचा विडा घेणार आहोत, म्हणजे गणपती बाप्पा ज्याच्यावर बसवणार तो विड्यासाठी आपल्याला लागणार आहे देठाची 2 पाने आणि तुपाचा दिवा. ह्या पूजेसाठी आपल्याला 5 प्रकारच्या झाडांची पानं घ्यायला लागतात, त्यालाच आपण पत्री असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर आपण घेतलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि मी घेतलेली आहे पूजेसाठी फळे. आणि ह्या सर्वासाठी मेन लागणार आहे तो वाळूपासून करणार आहोत आपण शंकर बाप्पाची पिंड. देवांची पूजा माझी आता पूर्ण झालेली आहे. देवराच्या अगदी शेजारीच मी आता हरताळिकेची पूजेची आरास करणार आहे. त्याच्यासाठी मी ग्लासामध्ये वाळू ठेवून कर्दळीचे खुंट असं ठेवून त्याचे मंडप केलेले आहेत. ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे तिथे आधी तुम्हाला एक रंगीत कपडा ठेवायचा आहे, त्यावरती तुम्ही चौरंग किंवा पाट ह्याच्यावरती पूजेची आरास करू शकता. आता आपण वाळूपासून पिंड तयार करून घेऊया. अशा पद्धतीने पहिला तुम्हाला एक डोंगर तयार करायचा आहे. तुम्ही वाटीच्या साह्याने असा पिंडीला उबड आकार देऊ शकता. अशा प्रकारे पिंडीच्या भोवती थोडासा दाब द्यायचा. नंदी बाप्पाची आपण शेपटी दाखवलेली आहे, समोरचा चेहरा काढण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे आपलं आता नंदी बसलेला आहे. आता आपण करूया पार्वती मातेची तयारी. आता तिच्या शेजारी तिच्या 2 सख्या. बघा, अशा पद्धतीने माझी आरास पूर्ण झालेली आहे.
ओली वाळू असल्यामुळे शंकर बाप्पाची पिंड, नंदी, पार्वती आणि सख्या किती उठून आणि रेखीव छान दिसत आहेत। याराज बघून अक्षरशः कैलास पर्वतावरील सर्व देवदेवी इथेच अवतरलेत असं भास होत आहे। कोणत्याही पूजेची सुरुवात करण्याआधी आपल्याला गणपती बाप्पाची उपासना करायला लागते। त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत पाण्याचे दोन विडे, त्यावर आपण ठेवणार आहोत हा कॉईन। माझ्या सुपारीवरती गणपती बाप्पा आधीच विराजमान आहेत, ती सुपारी मी ठेवत आहे। सुरुवातीला गणपती बाप्पावरती आपण फुलाने पाणी शिंपडूया, त्यानंतर गणपती बाप्पाला हळद, कुंकू, अक्षता, वस्त्र, गणपती बाप्पाला आपण लाल फूल वाहूया आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवूया। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहूया। पार्वती मातेला पण पाणी वाहूया, पाणी अगदी थोडं थोडंच वा। नंदीसाठी आता आपण पंचामृत वाहूया महादेवाच्या पिंडीवरती। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। पार्वती मातेसाठी सुद्धा सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके, गौरी नारायणी नमोस्तुते। सखींसाठी नंदीसाठी परत एकदा आपण पाणी वाहणार आहोत। ओम नमः शिवाय। आपण पार्वती माता आणि सखींसाठी हळदी कुंकू वाहून घेऊया। नंदीसाठी सुद्धा, शंकर बाप्पासाठी म्हणजे महादेवाच्या पिंडीवरती असं म्हणतात की हळद कुंकू वाहू नये, म्हणून त्यांच्यासाठी आपण अष्टगंध वाहून घेऊया। महादेवाच्या पिंडीवर अक्षता वाहत नसतात, म्हणून मी त्यांच्यासाठी पांढऱ्या अक्षता वाहत आहे। देवांना आता आपण फुलं वाहूया। पार्वती मातेसाठी आता आपण पानाचा विडा ठेवूया। त्याच्यासाठी मी घेतली आहे देठाची दोन पाने, कॉईन, त्यावर सुपारी, हळकुंड, बदाम आणि खारीक, त्यावर सुद्धा आपण हळद कुंकू अक्षता वाहून घेऊ। हरतालिकेच्या पूजेसाठी रुईचं पान आज महत्त्वाचं असतं, तेच आपण आता पिंडीवर वाहूया। आज रुईच्या पानाची सुद्धा पूजा करायची असते। पाणी व्हायचं आहे आधी, नंतर पंचामृत व्हायचे आहे। पुन्हा एकदा त्याच्यावर पाणी वाहून घेऊया। महादेवाच्या पिंडीवर आता आपण बेल अर्पण करूया। ज्या मी मगाशी तुम्हाला पत्री सांगितलेल्या होत्या विविध झाडांच्या, त्या आता मी वाहत आहे।
महादेवाच्या पिंडीवरती आपण आता वस्त्र वाहून घेऊया। पार्वती मातेसाठी असं मी वस्त्र केलेलं आहे, त्याच्यावर हळद आणि कुंकू वाहिलेलं आहे, ते आपण तिला वाहूया। हे सख्यांसाठी वस्त्र वाहूया। आज या पूजेसाठी फळांचाच नैवेद्य दाखवायला लागतो, तो मी इथे ठेवत आहे। आता आपण धूप आरती करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। फळांचा नैवेद्य दाखवून घेऊया। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। अशा प्रकारे आता आपली हरताळिकेची पूजा संपन्न झालेली आहे आणि त्याची कहाणी मी तुम्हाला आता वाचून दाखवते। चला तर मग ऐकूया हरताळिकेची कहाणी। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडेल हेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र मोठा, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरताळिका हे व्रत श्रेष्ठ आहे, ते तुला मी सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं होतंस आणि त्याचं पुण्याने तू मला प्राप्त झाली होतीस, ते ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं, ते पूर्वी तू कसं केलंस हे मी आता तुला सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस, 64 वर्षे तर झाडांची पिकलेली पाने खाऊन होतीस, थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझं श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कुणास द्यावी अशी त्याला चिंता पडली। तितक्यात तिथं नारद मुनी आले, हिमालयानं त्यांची पूजा केली, येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, तिला विष्णूला द्यावी, तो तुझा योग्य नवरा आहे, त्यांनी तुझ्याकडे मागणी करायला मला पाठवलं आहे, म्हणून मी इथे आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला, त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तिथून निघून गेले, विष्णूला ही गोष्ट कळवली। नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू रागवलीस आणि म्हणालीस, महादेवांवाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला द्यायचं कबूल केलं आहे, त्याला काय उपाय करावा? मग तुला सखीनं घोर अरण्यात नेली, तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीला पडली, जवळच एक गुहा आढळली, त्या गुहेत जाऊन तू उपास तापास केलेस, तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस, त्याची पूजा केली, तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता, रात्री जागरण केलंस, नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं, वर मागण्यास सांगितला, तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही, नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस, मैत्रिणींसह त्याचं पारायण केलंस, तितक्यात तुझे वडील तिथे आले, त्यांनी तुला मलाच द्यायचं वचन दिलं आहे, तुला घरी घेऊन गेले। मग त्यांनी काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यांनी मला अर्पण केली, अशी या व्रताची तुझी इच्छा पूर्ण झाली। आता याला हरताळिकेचं व्रत म्हणतात। याची विधी अशी आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचे आहे त्या ठिकाणी महादेवाचं लिंग स्थापन करावे, त्यांची पूजा करावी, मनोभावे त्यांची प्रार्थना करावी व रात्री जागरण गोंधळ करावं। या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। कहाणी केल्यावर सुहासिनी यथाशक्ती वान द्यावं, दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं। ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सपन संपूर्ण। माझी पूजा संपन्न झालेली आहे, महादेव माझी इच्छा पूर्ण करतायत, तशीच तुमचीही करू देत, अशीच मी देवाचरणी प्रार्थना करते। तुम्हाला मी केलेली पूजा आवडली का? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।